नमस्ते मी रोहिणी काकू प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्याकडे ज्या ताई आल्या आहेत त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत त्यांचं नाव आहे सुनीता सुधीर लांडे त्यांनी अशा प्रकारे उद्योग सुरू केला आहे की त्यांचे सगळे जेवढे पदार्थ आहेत ते सगळे आवळ्यापासून तयार झालेले आहेत हा यशस्वी प्रवास जो आहे त्यांच्या उद्योगाचा तो आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते ताई माझ्या प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे नमस्कार ताई तुम्ही तुमच्या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद आणि मी आता माझी ओळख सांगते मी अगोदरची सुनीता हसे माझं बालपण पूर्ण अकोल्यातच गेलं माझे वडील अकोल्यात असल्यामुळे आमचं बालपण म्हणजे जॉईंट फॅमिली होती लहान असताना माझे चुलत भाऊ बहीण असे आम्ही नऊ जणं होतो तर लहानपणी आम्ही म्हणजे खूप छान लाईफ असं आम्ही जगलेलं आहे की लहानपणचं जे उपभोग हो, असतो आत्ताच्या मुलांना जो घेता येत नाही तो आम्ही खूप काही घेतलेला आहे म्हणजे नदीला पोहायला जाणं सुरपारंब्या खेळणं किंवा विट्टीडांडू खेळणं हे असे जे छोटे खेळ होते ते आम्ही खूप खेळलेले आणि त्याच्यानंतर मग चौथीनंतर मी ज्यावेळेस हायस्कूलमध्ये जायला लागले तर त्यावेळेस मी खो खो खेळायचे तर मला खेळायची पहिल्यापासूनच खूप आवड होती मुळात ना माझ्यामध्ये मा जे गुण आहे खेळायचे ते सुद्धा माझ्या वडिलांकडनं आलेले माझे वडीलसुद्धा ज्या वेळेस ते शाळेत असताना ना ते स्विमर होते ते खूप छान खेळायचे बाकीचे पण गेम्स खेळायचे तर त्यांच्यामुळेच माझ्या अंगात हे गुण आले त्याच्यानंतर मी कॉलेजला गेले कॉलेजला गेल्यानंतर मी बास्केटबॉल खेळायला लागले बास्केटबॉल खेळताना मी कॉलेजला असताना जी एस पण झाले मी युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत बास्केटबॉल खेळले नगर जिल्ह्याची जवळपास तीन चार वर्ष मी कॅप्टन होते नंतर मी संगमनेर कॉलेजला गेले तिथं पण मला म्हणजे स्पोर्ट्समध्ये खूप जनरल चॅम्पियनशिप भेटली असं म्हणजे माझा खेळाचा जो उत्साह होता तो शेवटपर्यंत टिकून आजही मला खेळण्याची खूप आवड आहे आजही मॅच असेल तर मी नक्कीच मॅचच बघते स्वयंपाक वगैरे अगोदर बनवून घेते आणि मॅचच्या टायमिंगला काहीच काम ठेवत नाही म्हणजे इतकी आवड आहे मला खेळायची आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे आमचं बालपण एकदमच छान गेलं आणि आज मी व्यवसायात आहे तर मी नक्कीच सांभानेल की हे जे गुण आहेत हे पण माझ्या वडिलांकडनंच मला आलेले आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन हा व्यवसाय पुढे वाढवायचं माझं हेतू आहे तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी लहानपणी आजी होती आई वडील काका काकू आणि सगळे भावंड असं आम्ही खूप मोठी फॅमिली होती आणि तिथे भेद केला जायचा का मुलं मुली असं काही नाही नाही कधीच नाही आमच्या फॅमिली अजिबात नाही मुली खूप लाडक्या होत्या मुलांपेक्षा मुली जास्त लाडक्या होत्या वडिलांकडे आणि तुम्ही एवढे सगळे खेळ खेळले सगळं झालं तर तुम्हाला एखादं खेळामध्ये असं खूप खूप बक्षिस मिळालेले आहेत मला चौथी जे बक्षीस मिळत होते तर म्हणजे ते कॉलेज संपेपर्यंत पर्यंत बक्षिस भेटले आणि लग्नानंतर मग वेगळे सर्टिफिकेट मिळायला चालू झाले <laughs> तुमचं जी शाळा होती ती कोणती होती चौथी पर्यंत प्राथमिक शाळा होती त्याच्यानंतर चौथी ते दहावी हायस्कूल मध्ये शिकली आणि मग नंतर कॉलेजमध्ये कॉलेज कोणतं आगस्ती महाविद्यालय म्हणून अकोल्याला कॉलेज आहे तर तिथंच माझं पूर्ण शिक्षण झालं आणि संगमनेरला संगमनेरला मी एम ए केलं कारण अकोल्यात एम ए नव्हतं म्हणून संगमनेरला मी एम ए केलं तुमचं बी ए अकोल्याला झालं आणि संगमनेरला विषय कोणता होता माझं हिंदी होतं अच्छा अच्छा म्हणजे मला असं वाटतं की आपण जीवनामध्ये करतो एक होतो एक असं खूप वेळा होतं असं मला वाटतं तर तुमच्या सासरी जेव्हा आला तुम्ही तर त्याबद्दल मला सगळ्या सासरी ज्यावेळेस लग्न होऊन मी इथं आले तर नवीन म्हणजे मला जॉबची पण ऑपॉर्च्युनिटी आली होती पण नवीनच लग्न झालेलं असल्यामुळे मी खूप कमी पेमेंटवर म्हणत होते तर मग मी काही ते केलं नाही आणि नंतर दोन मुलं झाल्यानंतर मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी दोन पैसे कमवायला हो पाहिजे आणि पहिल्यापासून बिझनेस कडेच ओढा होता जॉबकडे नव्हता त्याच्यामुळे मग मी छोटे मोठे असे उद्योग केले साड्या ड्रेस आणून विकणं किंवा मग असे वर रिफ्लेन जॉईन केलं एम ए जॉईन केलं असे छोटे मोठे खूप उद्योग केले त्याच्यानंतर मग मी ह्या व्यवसायात आले अच्छा तुम्ही या व्यवसायाकडे कसं काय वळले ह्या व्यवसायाकडे असं जाणून बुजून हे केलेलं नाही का आपल्याला ह्या व्यवसायात यायचं आहे म्हणून हा व्यवसाय चालू केला असं काहीच झालं नाही माझे मिस्टर कृषी विद्यापीठमध्ये एक सायंटिस्ट म्हणून फूड सायन्समध्ये काम करत होते तर त्यांच्या इथे नेहमी असं फळांवर वेगवेगळे प्रक्रिया अशा चालू असायच्या तर मग एकदा त्यांनी काय केलं मला आवळे आणून दिले आणि म्हणे की याची आपल्याला आवळा कॅन्डी बनवायची तर मला त्यावेळेस आवळा कॅन्डी म्हणजे काय तेच माहिती नव्हतं मला वाटलं चॉकलेट सारखं आवडायचं काही बनवत असतील आणि त्याला कॅन्डी म्हणतात त्यांनी मला फक्त सांगायचे की आज हे एवढं केलंय तू एवढं फक्त त्याच्यात साखर टाक हे बनव आणि त्याच्यात टाक ते जसं सांगायचे तसं सा, तसं मी केलं आणि सहा सात सात सा, दिवसाची असती त्याची प्रोसेस मग सात दिवसानंतर सुकवायला टाकलं ते सुकल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी ऑफिसमध्ये दाखवायला नेलं तर सगळे म्हणे रे एवढी छान कॅन्डी होती मग खूप सगळ्यांना इतकं विशेष वाटलं की एवढी छान कसं काय झाली म्हणून तर मग सगळीकडे त्यांनी दाखवले ऑफिसेसमध्ये मग मा सगळे म्हणे तुम्ही एवढं छान बनवताय तर तुम्ही बनवून काय विकत नाही तिथून पुढे मग ह्या म्हणजे व्यवसायात यायचं पण त्यावेळेस नव्हतं हो, की नव्हतं फक्त म्हणे की चांगलं बनवताय तर बनवून विका मग ठीक आहे मग थोडंसं नऊ दहा किलोचं केलं मग थोडंसं सॅम्पल फक्त दिले फुकट खायला सॅम्पल दिले मग असा हा व्यवसाय हळूहळू हळूहळू चालू झाला ह्या ताईंना मी खूप वर्षापासून ओळखते तर तुमची जी मुलं आहेत ती पण स्पोर्ट्समध्ये आली तर मुलांबद्दल काही सांगा मुलं काय करतात कसं माझी मोठी मुलगी आहे मुलगी पण मध्येच आहे तिने तिचं ती आता पी एच आता लास्ट चालू आहे थेसीसचं काम आणि मुलगा बी भी सिव्हिल झाला आणि मुलामध्ये तर सगळे माझेच गुण येतो पण स्पोर्ट्समध्ये खूप बक्षीस मिळवले त्यांनी मध्ये आणि आजही खूप हेल्दी कडे त्याचा जास्त कल असतो की फिटनेस पाहिजे खाणं काय पाहिजे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं त्याचं त्याच्यामुळे त्याला ह्या मध्ये खूप इंटरेस्ट आहे अच्छा मग सध्या तुमचं जे आवड्याचे प्रोडक्ट चालू आहेत तर सुरुवातीला तुम्ही जे प्रोडक्शन केलं तर तुमचं जनसेवा फाउंडेशनशी हे आला किंवा आदरणीय सौ शालिनीते जे आहेत तर त्याच्याशी कसा संबंध आला तुमचा माझा व्यवसायच मुळात चालू झाला स्टार्टलाच मला कसं झालं की ज्यावेळेस मी कॅन्डी थोडीफार बनवत होते असं जास्त बनवत नव्हते तर त्याच वेळेस नगरला आवळा महोत्सव होता तर मग जनसेवा फाउंडेशनकडनं मला बोलवण्यात आलं की तुम्ही एवढी छान कँडी बनवताय तर तुम्ही चला एक्झिबिशनला कारण संस्थेच्या काही महिला जायच्या होत्या तर मग त्यांना इतकं काही चांगलं जमत नव्हतं तर मग म्हणे की आपल्या संस्थेतनं इतकं चांगलं कोणी बनवतंय तर मग तुम्ही चला मग वला वला, ते मला तिथं घेऊन गेले आणि तिथं मग स्टॉल लावले आम्ही आवळा महोत्सवला ते गव्हर्नमेंटचंच होतं म्हणजे जिल्हा परिषदकडनंच ते सगळं अरेंज केलेलं होतं त्यांनी तर मग तिथं मला फर्स्ट प्राईज मिळालं की क्वालिटीसाठी अच्छा की एवढं छान क्वालिटी बनवली म्हणून आणि ते सगळं तर मी जनसेवा फाउंडेशनला देईल की त्यांच्यामुळे मला ती संधी मिळाली त्या संधीमुळे की पहिल्यांदाच मी एवढी वीस हजारची कँडी दोन दिवसात विकली की दोन हजार पाचची गोष्ट आहे त्यावेळेस वीस हजार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती की एका महिलेनी दोन दिवसात एवढे पैसे कमवले तर मग त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला तर ती संधी जनसेवा फाउंडेशनने दिली पुढे एक्झिबिशनला प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला संधी देऊन आज जो माझा व्यवसाय एवढा मोठा उभा आहे तो जनसेवेमुळेच आहे मग तुम्ही बचत गट केव्हा स्थापन केला माझा बचत गट पण दोन हजार पाचचाच चाच आहे की ज्या वेळेस मी ह्या व्यवसायात आले त्यावेळेस नुकताच आमचा बचत गट चालू झालेला होता माझ्या नशिवानी म्हणजे मला फर्स्ट टाईम आवळा मसो बी मिळाला बचत गट बी मिळाला ज्यावेळेस मला बचत गट माहिती नव्हता त्यावेळेस नृपाली लोंढे मॅडमनीच आमचा बचत गट काढला त्यावेळेस त्या आमच्या कॉलनीत होत्या तर नक्कीच त्यांनीच हा बचत गट काय असतं ही संकल्पना त्यांनी आम्हाला समजावून सांगितली तिथून पुढे आम्हाला सगळं माहीत झालं अच्छा त्याच्या अगोदर मला बचत गटाबद्दल काही माहिती नव्हतं हे एक्झिबिशन काय असतं महिला इकडे जातात ह्याच्याबद्दल काहीच ज्ञान नव्हतं बचत गटामुळे तुम्हाला बिझनेसला किंवा उद्योग जो करताय त्याला काय फायदा झाला तुम्हाला नाही खूप फायदा झाला की बचत गटामुळे आपल्याला कुठं विकायचं ते कळायला लागलं ला। लोकांना काय पाहिजे ते पण कळायला लागलं ला। आणि आपल्या वस्तूची किंमत काय आहे ते तिथं कळती आपल्याला आपण एखाद्या दुकानवाल्याकडे गेलो तर तो आपला माल कमी किमतीत घेईल मग चांगला आहे की वाईट तो ते सांगणार ना तो त्याचाच फायदा बघतो पण ज्यावेळेस तुम्ही एक्झिबिशन मध्ये जातात लोक ज्या वेळेस पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतात घ्यायला शोधत येतात त्यावेळेस कळतं की आपलं प्रॉडक्ट नक्कीच खूप चांगलं आहे तुम्ही हा जो बिझनेस आता पुढे चालू केला आहे तुम्ही आवळा कँडी बनवता आवळी आवळा सिरप बनवता ज्यूस बनवता किंवा त्याची आवळ्याची पावडर बनवता किंवा आवळा सुपारी बनवता हे सगळं करता 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 ह्याच्यात तुम्हाला खूप शक्ती लागते की बिझनेस किंवा व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये काही तोटे असतात काही फायदे असतात तर हे सगळं तुम्ही कसं त्याला तोंड देता तुमचं शक्तिस्थान कोण आहे माझं शक्तीस्थान तर मी नक्कीच माझ्या मिस्टरांना देईल की आज मी जी काही आहे की जे ज्ञान मला आहे किंवा ह्याच्याबद्दल जे आत्ता पेरेंट्स शिकले आहे हे सगळं त्यांच्याकडनं शिकलेले आहे आणि त्यांच्यामुळेच मी ह्या बिझनेसमध्ये इतकी पुढे जाऊ शकले एवढं सगळं तुम्ही उभं केलं आहे आता आता तुम्ही पॅकेजिंग युनिट पण काढणार आहे किंवा तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट करणार आहे की के आवळा कॅन्डी करायचं किंवा सगळे प्रोसेसिंग करायचं तर तुमचा मुलगा पण तुम्हाला साथ देतो आहे तो पण आता बिझनेसमध्ये उतरणार आहे तर हे सगळं करता करता तुम्हाला असं वाटतं का मी कुठेतरी कमी पडलं आहे म्हणजे एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये कधी असं वाटलं का तुम्हाला इथून मागे मला असं काही वाटलं नाही की मी कमी पडले पण एक गोष्ट नक्कीच जाणवती की खूप पुढे जायचं असेल तर त्याला आर्थिक पाठबळ पण लागतंच आणि आणखी सपोर्ट पण लागतो की कुणीतरी हा बिझनेस सांभाळायला पाहिजे एकटी म्हणजे सांभाळणं तेवढं शक्य नाही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून हे सगळं करणं तर त्याला सपोर्ट कुणीतरी लागतोच आणि नक्कीच मुलगा आल्यामुळे याला खूप मोठी मला मदत मिळाली अच्छा आणि जेव्हा असं मानसिक तणाव येतो म्हणजे जेव्हा एवढा सगळा उद्योग उभा करताना तर तेव्हा कसं त्याला तोंड देता Uh, ज्यावेळेस खूप असं वाटेल ना खूप टेन्शन येतं तर त्यावेळेस मी काही नाही फक्त देवीचं नामस्मरण याच्या पलीकडे मी काहीच नाही करत आणि हिमतीने सगळ्या गोष्टींना तोंड द्यायची ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे तुम्हाला खूप मोठी एखादी ऑर्डर मिळाली किंवा आता तुम्हाला तुमचा बिझनेस किंवा कर्ज घेता तुम्ही बिझनेससाठी तर त्याच्यासाठी काही तुम्हाला स्वतःला हिंमत करावी लागते तर हे सगळं करताना तुम्ही ते कसं सगळं हँडल करता मी पहिल्यापासूनच मला अजिबात टेन्शन घ्यायची सवय नाही माझ्याच्यानी जे शक्य होणार संचितच मी हो म्हणते आणि त्या गोष्टी पूर्ण करण्याचं माझं खूप त्या गोष्टीला मी स्ट्रिक्टली हे कर करते की नाही आता ही गोष्ट ह्या वेळेस आपल्याला सांगितलेली नाही हे एवढं द्यायचंय तर मी ते दिल्याशिवाय माझं मन शांतच होत नाही अच्छा तर तुम्ही आता पाच म्हणजे दोन हजार पाच सालपासून बिझनेस चालू केला आज आहे दोन हजार बावीस तर या सगळ्या काळामध्ये तुम्ही जे प्रयत्न केले तर तुमचे स्वतःचे सगळ्यांचे कोणी कोणी तुम्हाला साथ दिली कसं सगळं एवढा काळ तुम्ही कसं काय काय सगळं हिमतीने तोंड दिलं प्रत्येक गोष्टीला ते सांगा म्हणजे याच्या बिझनेसमध्ये आल्यापासनं तर खूप अडचणी अशा काही आल्या नाही खूप नशिबाने ना साथ दिली म्हणावं लागेल का बिझनेस नशिबाने आला साहेबांकडनं त्याच्यानंतर जनसेवा फाउंडेशन रुपाली मॅडम किंवा नंतर ज्यांचा सपोर्ट मिळाला मुलं असतील माझे ती सगळ्या गोष्टी अशा चांगल्या चांगल्या होत गेल्या की खूप टेन्शनची कामं नाही झाली आणि सगळ्यात प्लस पॉईंटच माझा हे होता की माझी जी क्वालिटी आहे ना ती खूप बेस्ट आहे त्याच्यामुळे मला आहे ना खूप आत्मविश्वास आहे त्या गोष्टीवर त्याच्यामुळे मला टेन्शन येत नाही तुमचं जे हे आवळ्याचे प्रोडक्ट्स आहेत ते आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहेत म्हणजे आता करोनाचा काळ होता किंवा अजून सुद्धा काही आहेत अजून त्याचे सिमटम्स तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आवळा ही खूप छान आहे तर आवळ्याबद्दल आम्हाला काही माहिती सांगा नक्कीच आवळा आहे ना खूप औषधी फळ आहे की सगळ्या फळांमध्ये ना ह्या फळात जेवढे व्हिटॅमिन सी आहे ना ते कुठल्याच फळामध्ये नाही आणि व्हिटॅमिन सी हे आपलं प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं म्हणजे सगळे आजार थांबवण्याचं काम आहे ना व्हिटॅमिन सीचे सी सी तर सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये आहे एक शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये जवळपास साडेचारशे पाचशे मिलीग्रॅमच्या दरम्यान व्हिटॅमिन सी असतं आणि आपली डेली रिक्वायरमेंट फक्त दोनशे सत्तर मिलीग्रॅमची आहे तर मग ना काही एक आवळा जरी खाल्ला तर तुमचे बऱ्यापैकी व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळतात पण ते खाताना की आपण जे खातो ते किती आहे हे पण बघणं खूप महत्वाचं आहे जर त्याच्यात खूप केमिकल युज केलेलं असेल तर त्याचे फायदे भेटणार नाही जेवढं तुम्ही नॅचरल खाणार तेवढं चांगलं असतं तर आवळ्यामध्ये अजून काय काय फायदे आहेत आपल्या शरीराला आवळ्यापासनं <coughs> प्रगतिकार शक्ती तर वाढतेच आहे अन्न पचन होण्यासाठी चांगलं आहे पोट व्यवस्थित साफ होतं ऍसिडिटी कमी होती स्किनसाठी चांगलंय केसांसाठी चांगलंय सगळ्याच गोष्टीला म्हणजे आपल्या पूर्ण शरीरासाठी आवळा खूप चांगला आहे तुम्ही जर हा व्यवसाय चालू केला आहे न्यू, तर तो आवळ्यापासून जे सगळे प्रोडक्ट तुम्ही करता आहात तर तुम्ही आत्ता जे युनिट सुरू करणार आहात तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा हां नक्कीच माझं आता नवीन युट युनिटचा व्हिडिओ पण काही दिवसांनी मी युट्यूबला टाकेल तर माझं एक स्वप्न होतं की ज्या वेळेस मी टाटा कस्तुरीचं ट्रेनिंग घेतलं तर त्या ट्रेनिंगमध्ये सगळ्यांना असं विचारलं होतं की तुमच्या मनात काय आहे ना ते तुम्ही सांगा की तुमचं स्वप्न काय आहे तर त्यावेळेस मी सांगितलं होतं का माझी खूप इच्छा आहे की माझी एक स्वतःची कंपनी असावी तिथं शंभर महिला काम करणार आहे असावं की शंभर बायकांना मी काम देऊ शकेल अशी माझी इच्छा होती तर नक्कीच ती आता पूर्ण होते याचा खूप मला अभिमान आहे आणि तेवढ्या बायकांना काम देते म्हणजे त्या बायका सुद्धा इतक्या माझ्याशी की नाही मॅडम आज तुमच्यामुळे आमची म्हणजे दिवाळी म्हणजे काही बायकांना आता ऍडव्हान्स दिला दिवाळीमध्ये की तुमच्यामुळे आमची दिवाळी झाली असं खूप छान बायकांचा अनुभव आहे आणि बायका मला सोडून कुठे जात नाही हे महत्वाचं आहे तुमच्याकडे आता किती महिला काम करतात आत्ता इथून मागे तर माझ्याकडे एक चौदा पंधरा महिला कामाला होत्या पण आता हा जो नवीन प्लॅन चालू होतोय तर तिथं कमीत कमी तीस ते पस्तीस मैला आता कामाला असतील तरी बाकीच्या गोष्टींना सगळं मशनरी आहे की जिथं हात आपला महिलांचा किंवा कुणाचाच हात लागणार हे सगळं मशनरी होईल पण त्या जे बनवण्याची जी पद्धत आहे ना तिच्यात कुठं हीटचा उपयोग नाही आहे फक्त बॉईलिंग सोडून नॅचरल ड्राइंग आहे आणि जसं जुन्या पद्धतीने नाही का आपण लोणचं मुरल्यानंतर ते चांगलं लागतं तर ते शिजून नाही चांगलं लागत, लागत। त्या पद्धतीची आमची ही पद्धत आहे आणि नक्कीच म्हणजे एकदा टेस्ट केली ना तर मग कळतं की नॅचरल काय आहे आणि केमिकल युक्त ची टेस्ट का काय आहे ते की टाटा केमिकल जेव्हा टायअप केलं जनसेवा फाउंडेशनची तर तुम्हाला तिथे काय काय शिकवलं गेलं हा नक्कीच पहिलं तर त्यांनी ना की महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि स्वतःचे प्रश्न असतील किंवा स्वप्न असतील त्याच्यासाठी जगायला शिकवलं त्यांनी की स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण स्वतः क्राईम करणं हे त्यांनी शिकवलं त्याच्यानंतर त्यांनी ज्याला जी आवड आहे बा तुमचा बिझनेस असेल दोन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही कसं केलं पाहिजे ते प्लस मग ज्यांचे बिझनेस आहे तर मग बिझनेसमध्ये तुम्हाला काय अडचणी येतात मग तुमचा बिझनेस पुढं नेण्यासाठी मग काय तुम्हाला मदत पाहिजे तुम्हाला पॅकिंगची काय अडचण आहे किंवा मग तुमचं फूड लायसन नसेल तर मग तुम्ही ते कसं काढलं पाहिजे पॅकिंग कसं असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला भेटल्या तर तुम्ही आता सगळं म्हणजे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत जे, जे डेव्हलपमेंट झाल्या तुमच्या बिझनेसमधल त्याबद्दल आम्हाला काही सांगा बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे खूप हळूहळू झाली ज्या वेळेस मी नवीन चालू केलं तर मी एक दोन किलो बसणं चालू केलं त्याच्यासाठी मी काही मशनरी किंवा काही भांडी काही विकत घेतलं नाही दोन तीन वर्षानंतर मग मी एक असे पंचवीस पंचवीस किलोचे स्टीलचे पिंप घेतले मग हळूहळू नंतर मग एक शेगडी घेतली मोठी त्याच्यानंतर एक मोठं पातील घेतलं नंतर मोठे मोठे प्लॅस्टिकचे ड्रम घेतले म्हणजे खूप हळूहळू हळू आणि आज म्हणजे शंभर किलोच्या ट्रम्पसनं आता पाचशे किलोचे म्हणजे एस एस स्टीलचे कंटेनर पर्यंत आलं आहे आणि म्हणजे खूप तसं पाहिलं तर एक विश्वाससुद्धा बसणार नाही आहे की मी माझं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करते तुम्ही आता एवढं हे केलेलं आहे तर आपण बचत गटाचे स्टॉल्स लावतो तर किंवा जनसेवा फाउंडेशन किंवा शलयताई विखे यांनी तुम्हाला कसं प्रेरणा दिली नक्कीच ज्या वेळेस आम्ही नवीन एक्झिबिशनला गेलो तर तेव्हापासून त्यांचा सपोर्ट होता की आम्हाला कुठे अडचणी आल्या केव्हाही किती काही अडचण असेल आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या पेरेन पोचण्यासाठी व जे प्रकल्प असतील कुणी असेल त्यांच्या पेरे पोहोचून पे पे त्यांना त्या जर आपल्या अडचणी सम कळवल्या तर नक्कीच त्यांची मदत होते नेहमीच रुपालिताई जे आहेत आपल्याला तर समजा आपण स्टॉल लावायला सुरुवातीला घाबरतो कारण मी पण स्टॉल लावलेले आहेत तर सुरुवातीला टेन्शन येतं आपण किती किती प्रोडक्शन करायचं काय करायचं क कर विकलं जाईल की नाही रेट काय ठेवायचे ह्या सगळ्याच आपल्याला टेन्शन येतं तर ते जे स्टॉल येतात त्यामुळे आपण मार्केटिंग मार्केटिंग शिक म्हणजे सुरुवातीला आपल्याला भीती वाटते पण नंतर आपण मार्केटिंग शिकायला लागतो तर तुमचा अनुभव काय आहे रुपाली मॅडमची तर पहिल्यापासूनच इतकी मदत झालेली की त्यांना एवढी तळमळ आहे महिलांबद्दल की त्या महिलेला तेवढी तळमळ नसती एवढी तळमळ त्यांना असती त्यांना असं वाटतं प्रत्येक महिलेनी जायला पाहिजे केलं पाहिजे पॅकिंग बदल आहे एवढं त्यांचं असतं ना उलट महिला तेवढी साथ नाही देते एवढं त्या कर कर, महिलांसाठी करतात आणि नक्कीच मी त्याचा खूप फायदा घेतला त्यांच्या तळमळीचा आणि त्यांनी मग सपोर्ट केला की ज्या महिला त्यांनाही सपोर्ट करतात की कर, पुढे येण्यासाठी तर त्या नक्कीच त्यांचा फायदा होतो सगळ्याच महिलांना होतो आपलं जे हे प्रोडक्ट आहे ते खूप छान आहे पण मार्केटिंगला खूप त्रास होतो आपल्याला तर तुम्ही जेव्हा मार्केटिंग करता तेव्हा ते कसं करता नक्कीच पहिलं प्लस पॉईंट आम्ही त्यांना एक समजावून सांगतो पहिली तुम्ही टेस्ट बघा सेकंड तुम्ही याच्यात कुठलंही केमिकल युज केलेलं नाहीये म्हणजे खूप नॅचरल आहे की जे, जे सगळ्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे छोट्या मुलांनी पूर्ण एक पॅकेटही खाल्लं तर त्याचे कुठलाही साईड इफेक्ट नाही की त्याच्यात व्हिटॅमिन सी जास्तीत जास्त आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कसा की आपण त्यात सायट्रिक ऍसिड टाकत नाही आंबटपणा हा नॅचरल आवळ्यामधलाच ठेवतो त्याच्यामध्ये टिकवण्यासाठी काही वापरलं जात नाही आणि ते किती दिवस टिकू शकतं विदाउट त्याच्यामुळे ते एकदम हेल्दी आहे की जे कोणी खाल्लं तर त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही जेव्हा मार्केटिंग करता तेव्हा तुम्हाला म्हणजे आता आपले रेट समजा जास्ती आहेत किंवा बाकीच्यांचे रेट कसे आहेत तर तुम्ही जेव्हा दुकानदाराला सांगता तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो नाही मी मला तर खूप एवढ्यात अनुभव आले ज्या वेळेस आम्ही आता दुकानवाल्यांकडे जायला लागलो तर आम्ही त्यांना हे सांगितलं तर ते सांगतात की कि त्यांची किंमत एवढी म्हटलं ती कॅन्डी आणि ह्याच्यात खूप बदल आहे तुम्ही खाऊन बघा आणि मग तर खूप लोकांनी विश्वास ठेवला पण त्या गोष्टीवर म्हणजे मला मलाच विश्वास बसत नाही की लोक ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत फक्त काही लोकांचा एक दोन ठिकाणी अनुभव आला तर ते म्हणतात की केमिकल नॉन केमिकल लोकांना काही कळत नाही लोकांना फक्त स्वस्त पाहिजे आणि आम्हाला फक्त पैसे कमवायचे हो तर मग मला त्या गोष्टी नाही पटत पण कसं आहे आपलं कस्टमर काही लोकांना मग तसं द्यावं पण लागतं जसे बोलू पुढचं घेणार बघतो मग त्याला कसं घ्यायचंय तर ही जी ताई आहे तिला असं वाटतं की आपलं जे प्रोडक्शन आहे किंवा माल आहे तो अतिशय चांगला आहे क्वालिटीचा आहे आणि ती क्वालिटीच पुढे गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं की म्हणजे ग्राहक जे आहे त्यांनी पण लक्ष नाही दिलं पाहिजे की ह्याची किंमत किती तर याची ही जी किंमत आहे ती त्यांच्या क्वालिटीची आहे असं आपण नक्कीच क्वालिटीचीच किंमत आहे आणि एकदा खाऊन पाहिले अशा कळणार नाही खाल्लं तर मग कळेल की क्वालिटी काय आहे ते ह्या ताईंनी आपल्याला सांगितलं की त्यांचे छंद आहेत तर त्या जरी टी व्ही ऑन केला तरी न्यूज तरी पाहतात किंवा स्पोर्ट्स तरी, तरी चॅनल पाहतात तर तुमचे अजून काही छंद आहेत का नाही आता हा एक छंद पैसे कमावण्याचा एक छंद आहे तो लागलाय आणि खेळाचा तर पहिल्यापासून स्वतः आणि न्यूज बघायचा आणि पेपर वाचण्याचा पण मला छंद आहे अच्छा तुम्हाला अजून आता समजा पुढे काही करायचंय तर तुमचे काय म्हणजे तुमचं अजून कशामध्ये तुम्ही प्रोडक्शन करणार हा नक्कीच मी सांगते मी ह्याच्यासोबत उन्हाळ्याचं पण जे असतात की नाचणीच्या शेवाय पण बनवतो आम्ही उन्हाळ्याचे वेफर्स बटाट्याचे पापड ह्या गोष्टी पण मग ह्या ज्या महिला आहेत तर आवळ्याच्या सीजन नंतर फक्त पॅकेजिंगचं काम असतं तर त्याच्यात मग एवढं काम नसेल तर मग आम्ही नक्कीच महिलांना बोलून आणि त्यांना हे काम म्हणजे माझ्या पद्धतीने मी सगळं हे बनवून घेते तर उन्हाळ्यामध्ये हे काम चालू असतं तुम्ही आंब्याचं लोणचं आंब्याचं लोणचं आवळ्याचं आवळ्याचं पण लोणचं असतं आंब्याचं पण असतं अच्छा तर तुम्ही म्हणजे आता माझ्या एका मैत्रिणीने प्रश्न असा विचारला होता की तुमच्या मिस्टरांची जी पीएडी डी झालेली आहे तर ती ह्याच्यामध्ये नाच तुमच्या मिस्रांची पी एच डी नाचणी या ह्याच्यामध्ये झालेली आहे त्यांचा विषय नाचणी होता तर नाचणी तिचा असा प्रश्न आहे की नाचणी याच्यामध्ये ग्लुटेन असतं का आणि शुगरसाठी ती किती फायद्याची आहे आणि किती खाल्ली पाहिजे ती नाही नक्कीच ग्लुटेन फ्री आहे नाचणी आणि डायबिटीजसाठी ती चांगलीच आहे पण किती खाल्ली पाहिजे काय तसं काही नाही एक एक नाश्त्याचं किंवा एका जेवणाची एक भाकरी तुम्ही खाऊ शकता डेली खाऊ शकता डेली खाऊ शकता आणि उन्हाळ्यात खाल्लेली चांगली कारण उन्हा थंड आहे नाचणी अच्छा, अच्छा. किंवा नाचणीची पेज नाही अशक्तपणा असेल तर आपण नाचणीची पेज द्यायची त्या व्यक्तीला अच्छा तर ह्या ताईंचं पुढचं जे प्रोडक्शन आहे म्हणजे आवळ्याचे सगळे प्रोडक्ट त्या करतातच आणि इथून पुढे नाचणीचे पण प्रोडक्ट ते करण्यात म्हणजे त्यांचे एक हे आहे की नाचणीची बिस्किटं पण त्या विकतात आणि नाचणीच्या शेवया पण त्या विकतात तर हे जी डेव्हलपमेंट त्यांची ती खूप वाखाणण्यासारखी आहे तर तुम्ही जी कामाची नैतिकता आहे तर ती तर कशी सांभाळता तुम्ही म्हणजे क्वालिटी जी आहे नक्कीच क्वालिटी मेंटेन आणि स्वच्छता ह्या दोन गोष्टींकडे माझं खूप लक्ष असतं की आम्ही कॅन्डी सुकवतो ना तर ती न उन्हात सुकवतो ना ड्रायरमध्ये सुकवतो आम्ही फॅन खाली सुकवतो ते शेड वगैरे तसलं काही नाही आम्ही पूर्ण स्लॅब टाकलेला आहे पूर्ण बंदिस्त आणि व्हेंटिलेशन खिडक्यांना जाळ्या वगैरे आणि फॅन खाली सुकवतो त्या त्याच्यामुळे त्याची चव वेगळी ती उन्हात सुकवलेली आणि ड्रायरमध्ये सुकवलेली असती कँडी त्याची चव खूप वेगळी होती म्हणून आम्ही शक्यतो जे काही गोष्टी बनवतो ना की त्याची टेस्ट म्हणजे जो व्यक्ती ते खाईल किंवा पिले जाईल त्याच्याकडनं तर त्यांनी नावच काढलं पाहिजे अशी सगळी चव आहे आपल्या पदार्थांची मी ताईंच्या हातची कँडी पण खालेली आहे सगळे पदार्थ पण घेतलेले आहेत तर कालच मी कॅ कँडी नवीन म्हणजे थोडंसं त्यांनी चेंजेस केलेले आहेत तर ती कँडी खाल्ली मी तर अक्षरशः पेठा जसा लागतो तशी मला त्याची चव लागली तर तुम्ही जी यश म्हणतो आपण आता तुम्ही व्यवसाय पाच साल्यापासून केला तर तुम्ही यश म्हणता तर ते कशामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच यश म्हणजे सक्सेस आणि सक्सेस म्हणजे माझ्या क्वालिटीलाच देईल मी की त्याच्यामुळेच मला हे सक्सेस जे मिळालंय ते की तर माझ्या क्वालिटीमुळेच मिळालेलं आहे तर काही अनुभव तुमचे एक एकताई येतात तुमच्याकडे आणि त्या बारा बारा ज्यूसच्या बाटल्या घेऊन जातात मुलासाठी नक्कीच नक्की असे अनुभवत हो खूप आहेत की एक महिला आहे म्हणजे माझी मैत्रीण लांबचीच ओळख आहे तशी पण मग ह्याच्यामुळे जास्त कॉन्टॅक्ट झाला तर त्यांच्या मुलगा बॅडमिंटन खेळतो तर त्या एक एक डझन सिरपच्या बॉटल घेऊन जातात की जाता, खेळल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक बाकीचे पिण्याऐवजी तो हेच पितो आवळा सिरपचं म्हणजे आवळा सरबत बनवून पितो तर त्याला त्याच्यानी खूप एनर्जी त्याच्यामुळे ते अनुभव खूप छान आहे आणि खूप लोक असे येतात एक्झिबिशन मध्ये मा की माझा स्टॉल शोधत येतात की यश कॅन्डी आहे ना ती शोधत शोधत येतात की आम्हाला तीच घ्यायची म्हणून त्या लेबल बद्दल एक आठवत लेबल व्यक्तीत आला होता म्हणे की ते स्टिकर मी ना कपाटाला चिकटून ठेवलं होतं मोबाईल नंबर साठी फक्त तो माला तो माला तर म्हणे मुलांनी ते खालचं फाडलं तर मला तुम्हाला फोनच लावता आला नाही शेवटी तो ज्यावेळेस एक्झिबिशन पुढचं झालं त्यावेळेस तो शोधत आला अच्छा तर ह्या ताईला खूप साऱ्या हे आहेत अनुभव आहेत तर ही जी आवळा कंडी कॅन्डी जी आहे किंवा आवळा पावडर सगळं सगळं जे आहे ते आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप छान आहे औषधी दृष्टीने खूप छान आहे ॲसिडिटीसुद्धासाठी खूप छान आहे तर ॲसिडिटीबद्दलसुद्धा काही अनुभव आहेत तुमचे खूप माझा स्वतःचाच अनुभव मी सांगेल की मला खूप ऍसिडिटी होती म्हणजे खूप वेळेस मला इथे पीएम टी मध्येच रात्री एक दोन वाजता दवाखान्यात न्यावं लागलं होतं पण जेव्हा हा व्यवसाय माझा चालू झाला तर त्याच्या सान्निध्यात राहिल्याने त्याच्या सोबत काम केल्यानेच माझी पूर्ण ऍसिडिटी गेलेली आता मी कधी काही खाल्लं तर मला कधीच ऍसिडिटी होत नाही खाण्यात तर येतच माझं बनवताना टेस्ट घेण्यासाठी नेहमी खावंच लागतं तुम्ही हे सगळं प्रोडक्शन करताना काही शोध लावले का संशोधन केलं का काही नाही कसं असतं की ज्या वेळेस एखादा पदार्थ आपण बनवतो ना तर आपली वेगळी एक हे असती का नाही का थोडस चेंज करून बघू तर ती आपला हाताटी असती नाही का एखादी बाई भाजी बनवती तर सगळ्याच जण भाजी बनवतात पण सगळ्यांची टेस्ट सेम नाही येत ना तिची एखादीची खास असती तसं माझं आहे की कधी कधी मी अंदाजे पण बनवते काय मोजून मापून नसतं तरी पण ते सेम होतं एवढा बिझनेस तुम्ही मोठा केलेला आहे आणि अजून पण वाढवत आहात तर तुम्हाला याच्याबद्दल खूप आनंद किंवा खूप दुःख अशा काही घटना घडल्या गट का दुःख तर नाही बिझनेसबद्दल असं पण आनंद खूप खूप वेळेस कारण ज्यावेळेस एक्झिबिशन होतं की अपेक्षेपेक्षा खूप जास्त सेल होतो खूप चांगले अनुभव येतात किंवा एखादी चांगली ऑर्डर भेटते किंवा विदेशात खूप लोक घेऊन जातात त्यावेळेस मग खूप आनंद होतो आणि समजा आवळे खराब निघाले वगैरे असं काही कधी होतं का एकदाच झालं होतं तसं ते नुकसानच झालं म्हणजे तो लॉट पूर्ण म्हणजे फेकूनच द्यावा लागला तर तुम्ही हा उद्योग एवढा मोठा उभा केलाय सगळं केलंय सगळे प्रोडक्शन चालू केले अजून पण तुम्ही काही कराल त्याच्यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये समाधी समाधान आहात का समाधानी नाही म्हणताय ना तस मानलं तर सगळ्याच त्याच्या समाधान आहे पण अपेक्षा खूप मोठे आत्ता अपेक्षा वाढायला लागल्यात <laughs> <laughs> काही स्वप्न आहेत तुमची आणि त्याच्यासाठी मार्गक्रमण करताय तुम्ही तर त्या पण आम्हाला सांगा नाही स्वप्न हेच का हा बिझनेस आता म्हणजे सांगायला नको वाटतं कधी कधी खूप मोठ्या अपेक्षा आहे की हा छोटा प्लांट आहे आता याच्यापेक्षा खूप मोठ्या प्लॅन्ट आमचे आता जे प्लॅन टाकणार आहे तर किती कॅन्डी होईल किंवा किती प्रोडक्शन सध्या ह्या वर्षी तर आहे पंचवीस पंचवीस लाखाचं टर्न ओव्हरच की फर्स्ट टाइम आहे हे आताच हे नवीन प्लॅन्ट नवीन तर वाढवायचं म्हणजे वा, हे फर्स्ट इयर म्हणून आम्ही एवढंच टार्गेट ठेवले पुढच्या वर्षी नक्कीच खूप वाढवायचंय अच्छा म्हणजे किती टन एका वेळी तुमची कॅन्डी तयार होईल म्हणजे डेली तर आता पाचशे किलोच होईल पण भविष्यामध्ये एक टन डेली गेलो ह्या हिशोबाने आम्हाला बनवायचंय तर तुम्ही खूप कष्ट करता आहात सगळं करता आहात पण आता जेव्हा आपण इकॉनॉमिकली विचार करतो पैशाच्या दृष्टीने विचार करतो तर तुम्ही हे सगळं नियोजन कसं करता नक्कीच पैशाचं नियोजन असल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही ज्यावेळेस प्लांट चालू केला त्यावेळेस सगळ्या आर्थिक दृष्ट्या बघून मी नंतर पीएमएमए अंतर्गत लोन घेतले सोळा लाखाचं सबसिडी जाऊन बाकी जे बाकीची आहे रक्कम तर ती पण फेडायची आहे पहिलं टार्गेट ते की आपलं जे नफा होईल त्याच्यातून पहिलं बँक लोन फेडायचंय की भविष्यात आणखी मोठं लोन घेऊन मोठा प्लॅन टाकायचा आहे गव्हर्नमेंटच्या काही स्कीम मिळतात आपल्या उद्योगासाठी आपल्याला आपलं सरकार जे आहे ते खूप मदत करतं की आपल्या देशाला आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो छोटासा असे ना खारीचा वाटाका असे ना पण त्याला आपण पुढे नेत आहोत तर तुम्हाला आता जो बिझनेस पुढे न्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटनी काय मदत केली नक्कीच आम्ही जी पंतप्रधान योजना आहे पीएमएफएम एम एफ त्याचा आम्ही फायदा घेतलाय म्हणजे त्या अंतर्गत आम्ही लोन वच लोन हा बिझनेसचा जो सेटअप बसवलेला हो आहे तर ती त्या योजनेचा आम्ही एक जणांनी फायदा घेतला पण आम्ही तीस पस्तीस लोकांना काम देतोय तर नक्कीच आपण देशासाठी काहीतरी करतोय ही एक मोठी गोष्टच आहे ना की पस्तीस लोकांना काम देतोय आपण तर आता तुम्ही म्हणजे समजा आता बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता तेव्हा काही खेळतं भांडवल ठेवावं लागतं तुम्हाला किंवा काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते की आपल्या ला मुलांसाठी तर ते तुम्ही सगळं कसं करता नक्कीच आता जो आपला बिझनेस होतो तर आपण पहिले आपण जे पैसे गुंतवलेले आहेत ते काढावे लागतात पहिले आपल्याला आणि पुढच्या वर्षीच्या भांडवलासाठी काही पैसे ठेवून मग बाकीच्या ह्याच्यामध्ये आपलं नियोजन असतं की बाकीचं आपण काय केलं पाहिजे काही प्लॅनिंग असेल आपले तर आपण शंभर रुपयापासून बचत केली सुरुवात हो, हो। आणि त्याच्या पुढे एवढा मोठा बिझनेस उभा केला आणि याच्यानंतर आपण आता पुढे चाललेलो आहोत तर ही जी बचत आहे तर ते कसं प्लॅनिंग करता तुम्ही बचतीचं प्लॅनिंग म्हणजे आपल्याला कुठे इन्व्हेस्ट आपलं एल आय सी असेल हेल्थ इन्शुरन्स असेल ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी यांच्याकडे अगोदर लक्ष दिल्या जातं त्याच्यानंतर आपण मग पोस्टाच्या योजना असतील किंवा मग आपलं गोल्डचं काय असेल तर त्याच्यात इन्व्हेस्ट करतो तर ह्या ताईने आपल्याला सगळं सांगितलं की त्यांनी शून्यातून जो बिझनेस उभा केला आहे आणि आता ती लाखापर्यंत गेलेली आहे तर तुम्ही ताई करोडपर्यंत जा असं आमचे आमचे सगळे जे श्रोते आहेत किंवा जे पाहतात हा कार्यक्रम ते सगळे तुम्हाला ब्लेस करत की, की तुम्ही करोडोपर्यंत जाल पण आमच्या ज्या महिला आहेत ज्या पाहतात हे व्हिडिओज तर त्यांना तुम्ही काय सांगाल मला तर नक्कीच वाटतं की प्रत्येक महिलेने पैसे स्वतः कमवायलाच पाहिजे की तुमची किती म्हणजे घरचं आर्थिकदृष्ट्या सबळ असू द्या पण स्वतः कमवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि एक महिला सक्षम अस्वार्त। असेल तर मग ती निर्णय घेण्याची क्षमता तिची वाढू शकते मला असं वाटतं तर असं वाटतं की सगळं जरी आपल्या मिस्ट्रांचं असेल तर आपलं मीठ जे आहे ते खूप महत्वाचं आहे तर मी सगळ्या माझ्या बचत गटाच्या बायकांना सांगते की आज एक पोळी विकली तुम्ही तर तुम्हाला दहा रुपये मिळतात तर सगळ्या बायकांनी की आपण कोणावरही डिपेंड न राहता आपण थोडस काही सुरुवात करूया हेच या ताईने आता आपल्याला सांगितलं तर तुम्ही आता तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत आणि तुमचे जे पुरस्कार आहेत त्याबद्दल आम्हाला काही सांगा नक्कीच माझं हे पहिलं अवॉर्ड होतं की जे फर्स्ट टाइम मला मिळालं पहिल्याच वर्षी मला मिळालं आवळा महोत्सव मध्ये हे फक्त क्वालिटीसाठी मिळालेलं आहे की क्वालिटी खूप छान होती म्हणून मला हे प्राईज मिळालं त्याच्यानंतर हे पन्नास हजारचं मला बक्षीस मिळालं होतं हिरकणी नवोद्योजकता महाराष्ट्राची हे मला आत्ता दोनच वर्ष झालं हे तेव्हा मिळालं आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही सर्टिफिकेट मिळाले खूप ट्रॉफी पण मिळाले आता सगळ्या इथं आणू शकले नाही पण असे खूप असे सर्टिफिकेट आहे की एक मोठं फाईल जमा झालेली आहे त्याची फाईल भरलेली माझी आणि माझे जे प्रॉडक्ट आहे तर अगोदर हे यश फूड प्रोडक्ट म्हणजे या कंपनीच्याच नावाने मी विकत होते पण आता मी ब्रँड नेम बदलला आहे आणि पोशन रिज ह्या नावाने मी आता चालू केलेलं आहे आणि हे, हे पॅकेजिंग असं आहे आणि आवड्याचा रस आहे बघा आता मार्केटमध्ये जर गेलं तर तुम्हाला काळाच मिळेल आणि त्याची चव सुद्धा जी आहे तर ती कडवट असती तर याची नॅचरल जो आवळा आहे जो आपण खातो कच्चा आवळा तीच चव ह्याची असणार आहे आणि हे आवळ्याचं सरबत आहे की जे पाण्यात टाकून घ्यायचं आहे हे एकदम हेल्दी आहे की जे तुम्ही थम्सअप किंवा जे कोल्ड्रिंक्स आहे कुठलेही ते जे घेतात त्याच्याऐवजी हे पिलं तर नक्कीच तुमची एनर्जी वाढेल याची मला नक्कीच खात्री आहे आणि चव सुद्धा खूप छान आहे ह्याच्यासोबत आणखी खूप सारे आवडायचे प्रॉडक्ट आहेत पण आता इथं सगळे दाखवता आले नाही तर या ताईंचे हे सगळे प्रोडक्ट आहेत तर आणि काही सर्टिफिकेट्स पण आहेत तर एवढी त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि अजूनही तुमची पुढे डेव्हल डेव्हलपमेंट होणार आहे आम्हाला जर तुमच्या या पदार्थांची ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं हां तुम्हाला जर ह्या कुठल्याही पदार्थांची ऑर्डर द्यायची असेल तर आमचा कंपनीचा एक नंबर आहे यश फूड प्रोडक्टचा नाईन एट फाय डबल झिरो सेवन सिक्स एट डबल सिक्स हा एक आहे आणि दुसरा माझा पर्सनल नंबर आहे याच्यावर पण तुम्ही व्हॉट्सअपवर मला कळू शकता डबल नाईन डबल टू थ्री सिक्स टू फाईव्ह डबल वन तुम्ही माझ्या चॅनलसाठी वेळात वेळ काढून आल्या त्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण तुमच्या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिचितांना फॉरवर्ड करा आणि अजूनही जर माझा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद